नमस्कार, मी विकास माने, MH12 न्यूज मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका उमऱ्यावर येऊन ठाकलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात परत एकदा आरक्षणाची आग धुमसायला चालू झालेली आहे। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आरक्षण हे पेट घेत आहे। आताच मागच्या काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अख्खा महाराष्ट्र पेटवलेला होता। त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ST आरक्षण मिळावं म्हणून, ST आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्रात धनगर आरक्षण पेट घेत आहे। या आरक्षणाची सद्यस्थिती काय, यात सध्याच्या असलेल्या राज्यकर्त्यांनी उपोषणाला बसलेल्या आरक्षणकर्त्यांना काय आश्वासनं दिली आहेत, उपोषण मागे घेतलं जाणार आहे की नाही, आणि या उपोषणाचं फलित धनगर समाजाच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे की नाही, या सगळ्याबद्दल माहिती घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत अरविंद जीवलेकर। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सध्याच्या उपोषणाला पंढरपुरात सुरुवात झालेली आहे धनगर आरक्षणाच्या उपोषणासंदर्भात। धनगर आरक्षण मिळावं, अंमलबजावणी व्हावी म्हणून सध्या 6 जण पंढरपुरात उपोषणाला बसलेले आहेत। त्यातले योगेश धरम हे काल रविवारी अत्यवस्थ झालेले होते, त्यांना ICU मध्ये ऍडमिट करावं लागलेलं होतं। त्याच दिवशी मुंबईमध्ये बैठक झाली होती। काय सध्याचं आरक्षणाचं स्टेटस आहे? गेले 8 दिवसापासून पंढरपूर येथे आमचे समाज बांधव 6 जण उपोषणासाठी बसले आणि काल म्हणजे परवा राज्याचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांतदादा पाटील हे तिथे गेले असताना आमच्या समाज बांधवांनी त्यांना प्रश्न विचारले असता मी तात्काळ CM साहेबाबरोबर मीटिंग लावली। संडे होता काल, संडे दिवशी मीटिंग झाली। त्या मीटिंगला गोपीचंद पडळकर साहेब असतील, अण्णा असतील आणि समाजाचे 4-5 प्रतिनिधी, विकास महात्मे असतील। या ज्या चर्चा झाल्या त्या चर्चा घेऊन ते पंढरपूरला गेले। पण पंढरपूरला गेल्यानंतर उपोषण करते त्या चर्चे ऐकून त्यांची घेतली, पण ते त्यांच्या उपोषणावरती ठाम बसले। राज्य शासनाने त्यांना सांगितलं होतं की 8 दिवसानंतर आपण एक शिंदे कमिटी नेमू, शिंदे कमिटीनंतरचा अहवाल आल्यानंतर आपण एक ही करू, म्हणजे काय आरक्षणाची पुढली प्रोसेस आहे, आपल्याला तो सर्टिफिकेट देणारा असं काही कोणीच उल्लेख केलेला नाही, ना राज्य शासनाने उल्लेख केले ना आपल्या समाजाच्या लोकप्रतिनिधी उल्लेख केलेला आहे की बाबा धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट भेटणार आहे, असं कोणीही उल्लेख केलेला नाही। मनीष साहेब त्यांनी काय सांगितलं की 341(1) आणि 341(2) राज्याचे सचिव म्हणतात की JR काढता येत नाही आणि 341(1) नुसार आपले लोकप्रतिनिधी आणि समाज बांधव म्हणजे मीटिंग मधले असणारे ते काय म्हणले की आमची अंमलबजावणी करा, ह्या त्यांचा घोळ म्हणजे चालू होता की बाबा कसं करायचं काय करायचं। ह्या सगळ्या ज्या चर्चा झालेल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये ते पंढरपूरला येऊन त्यांनी चर्चा केल्या। पण समाज बांधवांनी, सर मला एक म्हणायचं आहे की 2014 आपले बांधव उपोषणाला बसले होते, त्यावेळी तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे नेते व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की 2014 पहिल्या कॅबिनमध्ये धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबचं आम्ही आरक्षण देऊ। पण आज जवळजवळ किती वर्ष झाली तुम्ही सांगा, आज 10 वर्ष होत आली, धनगर समाजाची टोटली फसवणूक केली गेलेली आहे। कुठंतर विधान परिषद द्यायची, कुठंतर राज्यसभा द्यायची, कुठंतर पशुसंवर्धन हे मंत्रीपद द्यायचं, अशा गोष्टी घडत आल्या। पण आता समाजातील तरुण पोरं जागी झाले, तरुण पोरांनाही समजतं की बाबा शेड्यूल ट्राईबचं आरक्षण नसल्यामुळं शैक्षणिक सर मग शासकीय नोकरी असेल, ॲडमिशन असेल, ह्यामध्ये विद्यार्थ्याचं अतोनात नुकसान गेले। गेली 7 दशकं ह्या समाजाचे पूर्ण झालेले, मग ते राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा नोकरीमध्ये असेल, याला जबाबदार कोण, ह्या नुकसानाला जबाबदार कोण? त्यांनी आता जी कमिटी नेमणार म्हणून सांगितलेली आहे ती तशी तर तसं बघायला तर ह्याच्या अगोदर TIS अहवाल दिलेला आहे। TIS अहवालाचं काय झालं, TIS अहवालानंतर आतापर्यंत दोन्ही सरकार म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांचा पूर्ण कार्यकाळ याच्यासाठी गेला, त्यानंतर ठाकरे सरकार आलं, ठाकरे सरकारचा कार्यकाळ गेला, त्यानंतर शिंदे सरकार आलं, शिंदे सरकारांमध्ये स्वतः जे खरं तर ठाकरे सरकार आणि शिंदे सरकार याच्या हे सरकार जेव्हा अस्तित्वात होतं
त्यावेळेस स्वतः ज्यांनी आरक्षणाची धुम्मस पेटवली असे सध्याचे आमदार गोपीचंद पडळकर हे स्वतः सत्तेत नसताना ते आरक्षणासाठी खूप भांडत होते. सध्या त्यांचं काय स्टेटस आहे, ते काय म्हणत आहेत आणि ते एवढे अग्रेसिव्ह का दिसत नाही जेवढे ते विरोधात असताना, जेव्हा त्यांनी भाजप प्रवेश केलेला नव्हता त्यावेळेस ते भरपूर चर्चेत होते की हे आरक्षण आता आम्ही मिळवल्याशिवाय मागे हटणारच नाही, घराघरात बाहेर पडा, आता आरक्षणासाठी शेवटचा लढा, आता या लढ्याचं काय स्टेटस आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचं याबाबतचं स्टेटमेंट काय आहे? नाही, आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी ज्या समाजासाठी ज्या ऍक्टिव्हिटी केल्या ते तुम्हालाही माहीत आहे, त्या समाजालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी समाजासाठी मध्यंतीच्या काळामध्ये महाज्योतीसाठी एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये UPSC MPSC UGC सेटनेट ज्या परीक्षेची तयारी करतात विद्यार्थ्यांना त्यांना विद्यावेतन मिळतं, किंवा स्वाधार योजना आहे. स्वाधार योजना म्हणजे काय? जी ST ती धनगराला राज्य शासनाने मध्ये GR काढला होता, त्याची काय पूर्तता झाली नाही पण बऱ्यापैकी योजना कागदावर तर आल्या, जागृत झाल्या. हे काम पडळकर मेन त्यांच्याकडनं अपेक्षित होतं. ते आमदार झाल्यानंतर राज्य शासनाच्या ज्यावेळेस ठाकरे सरकार होतं त्यावेळेस ते आरक्षणाची बाजू जोरकसपणे मांडत होते, पण ते आमदार झाल्यापासून स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना काय सांगितलं, त्यांचं काय म्हणणं आहे ST आरक्षण धनगर र आणि ड याच्याबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका काय आहे? काल सह्याद्री अतिथिगृहावरती जी बैठक झाली CM साहेबाबरोबर, CM साहेब पॉझिटिव्ह आहेत असं आमच्या लोकप्रतिनिधीकडून आम्हाला समजलं, कारण आम्ही ऑनलाईन सगळ्या गोष्टी बघत आहेत, अख्खा महाराष्ट्र म्हणजे ऑनलाईन गोष्टी बघत आहे की बाबा मीडियावरती येऊन बाबा काय चर्चा झाल्या. आम्ही प्रत्यक्षरित्या तर तिथं हजर नव्हतो पण अप्रत्यक्षरित्या आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून बघितलं की CM साहेब पॉझिटिव्ह आहे असं आमच्या लोकप्रतिनिधीकडून समजलं आणि CM साहेबांनी एक शिंदे समिती नेमलेली आहे, शिंदे समिती 8 दिवसात अहवाल आणणार आहे आणि त्यावर पुढे काय चर्चा करायची ती त्यांनाच माहीत आहे. पण माझं एक मत आहे की गेले 8 दशकं की धनगर समाजाची फसवणूक होते, मग या धनगर समाजाच्या झालेल्या नुकसानाला कोण जबाबदार? आज म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या आमदार म्हणतात की धनगर समाजाला आरक्षण द्यावं, पण कोणताही आमदार जर त्याचं इतिवृत्त काढलं की विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल कोणत्याही आमदाराने चक्कार शब्दही काढलेला नाही की बाबा धनगर समाजाला ST आरक्षणाची अंमलबजावणी करा, आम्हाला आरक्षण नको, फक्त आम्हाला अंमलबजावणी करायचं आहे. संविधानामध्ये 36 नंबरला धनगर आणि धनगर एक आहे राज्य शासनाने हायकोर्टात सांगितलं असताना तुमच्या मनोज जरांगे पाटलाच्या गोष्टीला तुम्ही राज्य मागासवर्ग आयोग बदलून 12 दिवसात सर्वे करून तुम्ही कुणबीचे सर्टिफिकेट वाटता, मग या धनगर समाज त्यांच्या असणारं आरक्षण मागतोय, मग तुम्ही याला दिरंगाई का करता? याच समाजाला त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. पण मग आता त्यांची भूमिका काय आहे, त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे, ते काल जी बैठक झाली त्या बैठकीचं फलित काय झालं? त्यांनी आता काही कमिटी जी तिथं बसली त्यांनी आता कुठल्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले? तिथले जे काही शिष्टमंडळ गेलं होतं भेटायला त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते परत पंढरपूरला येऊन बसणार होते आणि पंढरपूरला येऊन ते सांगणार होते की बैठकीत काय झालं. याच्यातनं आज उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडण्याचा का पुढं चालू ठेवायचा काय निर्णय घेतलेला आहे? उपोषणकर्त्याने उपोषण पुढे चालू ठेवायचा निर्णय घेतलेला आहे, पण एक समाज बांधव म्हणून मला वाटते राज्य शासनाने समाजाला गाजर दाखवलेला आहे की बाबा त्यांनी स्पष्ट सांगितलं नाही की बाबा आम्हाला 8 दिवसामध्ये कमिटीचा अहवाल येईल आणि आम्ही इश्यू सर्टिफिकेट करेल असं सांगितलं नाही. अहवाल येईल, विधी असेल, अटॉर्नी जनरल असतील, त्यांच्याशी चर्चा करू, म्हणजे पळवाटा सरपळ आतापर्यंत ज्या पळवाटा काढल्या त्या पळवाटा काढल्या त्या. पण एक समाज बांधव म्हणून मला वाटतंय की मग इथलं स्थानिक पक्ष असतील, राष्ट्रीय पक्ष असतील, राज्य पक्ष असतील किंवा इथले नेते मंडळे असतील, त्या नेते मंडळाने आता येणारी 2024 विधानसभा आम्हाला मतदान मागायला यावंच. मतदान मागायल्यानंतर ह्या महाराष्ट्रातील धनगर समाजातील तरुण वयोवृद्ध वयस्कर प्रौढ व्यक्ती त्यांना विचारेल की बाबा तुम्हाला आम्ही मतदान का द्यावं, तुम्ही फक्त आमच्या मतदानाचा वापर करून कायदे मंडळात जाता आणि आमच्या इलेक्शन आले की फक्त आमच्या समाजाच्या आरक्षणाला देऊ. आता मध्यंतरी ज्या बारामतीत कार्यक्रम झाला त्यावेळी या राज्याचे 3-4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आदरणीय, आम्ही त्यांचा आदरणीय म्हणतो, रिस्पेक्ट करतो, त्यांनी सांगितलं की धनगर समाजाला आम्ही ST आरक्षण देऊ, पण ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काय केलं नाही, त्यांनी ST आरक्षण देण्यास द्यायचं सोडून NT 3.5% आरक्षण दिलं आणि पूर्ण म्हणजे आमची चळवळ थांबवली.
की बाबा आम्हाला एनटीचं आरक्षण 1990 दशकात नको असताना 3.5% आरक्षण दिलं. आरक्षण दिल्यामुळे माझ्या समाजातील इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, प्रशासकीय सेवेमध्ये आले, पण त्याच्यामुळं इतकं नुकसान झालं की राजकीय आरक्षण दिलेलं गेलेलं नाही. आमच्या समाजाची लोक किंवा ओबीसी समाजाची लोक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लढत होती, मग झडपे असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद हे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, नगर परिषदेमध्ये लढत होती. पण मराठा समाजाला कुणबीचं सर्टिफिकेट दिल्यानंतर टोटली त्यातलंही आमचं आरक्षण गेलं. आम्ही केंद्रामध्ये ओबीसीमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला ओबीसी मधून आरक्षण असतं. आम्हाला फक्त महाराष्ट्रामध्ये एनटीमध्ये आरक्षण, नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण आहे. त्या आरक्षणाचा आम्हाला फायदा काय? शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये त्याचा त्या आरक्षणाचा फायदा झाला ना थोडे बहुत प्रमाणात, पण का होईना. आरक्षण जातनिहाय जोपर्यंत सर्वेक्षण होत नाही की महाराष्ट्रात धनगर समाज आहे किती हे जोपर्यंत कळत नाही, धनगड असलेली लोक जे आहेत, काही लोकांनी आपलं धनगड हे सर्टिफिकेट सादर केलेलं होतं, त्याचं व्हॅलिडिटी पण झाली. आता जी येऊ घातलेली जनगणना आहे ती जातनिहाय जनगणना होण्यासाठी म्हणून समाज म्हणून आपण काय प्रयत्न करतो आहोत का परत एकदा नुसतेच आम्हाला आरक्षण द्या, पण आपली संख्या किती आहे, आपल्याला आरक्षण द्यायचं किती, याबाबत काय भूमिका या नेत्यांकडनं किंवा राज्य शासनाकडनं मांडली गेलेली? बिहार राज्याने जातनिहाय जनगणना केली, मग महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्र हे देशामध्ये 28 राज्यापैकी एक सक्षम किंवा सदन राज्य किंवा बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं. महाराष्ट्र का जातनिहाय जनगणना करत नाही? 2011 जनगणना झाली, एस सी आणि एस टीचे आकडे डिक्लेअर केले. या महाराष्ट्रामध्ये एस सीची लोकसंख्या 11 समथिंग आहे आणि एस टीची लोकसंख्या 9 समथिंग आहे. त्या महाराष्ट्रामध्ये एस सीला 29 आमदार आणि 5 खासदार आरक्षणामुळे मिळतात, एस टीला 25 आमदार आणि 4 खासदार मिळतात. मग माझ्या धनगर समाज जर आम्ही म्हणतो की प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा राज्यकर्तीच म्हणतात की धनगर समाज महाराष्ट्रामध्ये 2 CR आहे, 2 कोटी आहे, मग या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजे 30 ते 35 आमदार असायला पाहिजे होते, पण ते होत नाही. तर येणाऱ्या सेन्सिसमध्ये जातीय जनगणना करावी आणि जन लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आमचं प्रतिनिधित्व द्यावं. हे होते अरविंद जिवलेकर आणि त्यांची आरक्षणाबाबत ही होती रोकठोक मतं. आता खरं तर पंढरपुरात विठुरायाच्या चरणी चालू असलेलं धनगर आरक्षण याचं पुढे होतं काय हे थोड्या दिवसात कळेलच. आरक्षणाची धग पेटलेली आहे आणि आपण नुकतंच बघितलं तर अंतरवली सराटीतनं पेटलेली धग महाराष्ट्रात वणवा पेटला आणि जातीय आरक्षणासाठी, मराठा आरक्षणासाठी जसं आग पेटली गेली तशीच कदाचित धनगर आरक्षणासाठी म्हणून सुद्धा आग पेटली जाऊ शकते. या आगीला शांत करण्याचं आणि या ही धग पेटू न देण्यासाठी आरक्षणाच्या अंमलबजावणीचं एकमेव जे काही त्याचे उपाय असतील हे शासनाने योजले पाहिजेत आणि ही आग इथंच थांबवली पाहिजेत. पुढं काय होतं याच्याकडे आपण लक्ष देऊन राहू, असेच मान्यवर आपण भेटत राहू आणि या आरक्षणाची धग ही कुठपर्यंत पेटली आहे याच्याबद्दल इत्थंभूत माहिती देत राहू. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.